हॅलो, नमस्कार. मी सोनाली. आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग. साईज आहे 38, 38 चेस्ट साईज आहे. याआधी पण मी कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, फोटक्स ब्लाऊजचे बरेचसे पेपर कटिंगचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहेत. प्लीज जाऊन चेक करा. तर कार्डशीट पेपर घेतलेला आहे, तुम्ही इथे न्यूजपेपर सुद्धा वापरू शकता. तर कार्डशीट पेपर मी डबल फोल्ड केलेला आहे, ओपन बाजू माझ्या अपोजिटला ठेवली आहे आणि ह्या साईडला जिथून मी माप टाकायला सुरुवात करणार आहे त्या साईडला बंद बाजू आहे. ठीक आहे, तर आता मी काय करणार आहे, सगळ्यात पहिली आपल्याला लागणार आहे ब्लाऊजची उंची. तर ब्लाऊजचे जे मेजरमेंट आहेत ते स्क्रीनवरती तुम्हाला डिस्प्ले होत असतील. आपण या इथे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट या दोन्हीचं कटिंग एकाच वेळेस कसं करतात ते बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात येतील. तर सगळ्यात आधी इथे मी ब्लाऊजची उंची टाकणार आहे. तर ब्लाऊजची उंची जी आहे ती 13 इंच आहे, तर त्यामध्ये मी 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तर आता 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन काय एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर येथे मी लाईन आखून घेतलेली आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय चेक करायचं, ब्लाऊज डीपनेक आहे का. 7 पेक्षा जास्त गळा जर असेल तर तो डीपनेक मानला जातो. तर डीपनेक साठी मी एक चार्ट अपलोड केलेला आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल. डीपनेक ब्लाऊज शिवणार असेल तर तो चार्ट तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे, तर मी इथे 5.25 इंचावरती मार्किंग करते 38 साईज साठी आणि या केस मध्ये मी गळा रुंदी जी आहे 2.25 घेतलेली आहे. जर का तुम्ही या ब्लाऊजला बॅक साईडला नॉट लावणार असाल तर इथे तुम्ही 2.5 इंच गळा रुंदी घेतली तरी चालेल, पण विदाऊट नॉट जर ब्लाऊज शिवणार असाल तर तुम्ही 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची आहे, म्हणजे डीपनेक मध्ये शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात ते कमी होतात. जर इथे तुम्ही 38 इंचाचा ब्लाऊज शिवणार असाल, डीपनेक असेल तर गळा रुंदी 2.25 घ्यायची आहे, पण पुढे शोल्डर पट्टी ही तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे घेऊ शकता. आता मला इथे 2.5 इंच शोल्डर पट्टी हवी आहे, त्यामुळे मी 1/2 इंच स्टिचिंग मार्जिन घेऊन मी 5.25 इंचावर मार्किंग केलेलं आहे, म्हणजे 3 इंच हे शोल्डर पट्टीचं आत्ता मार्जिन आलेलं आहे. पण जर तुम्हाला 2 इंच हवी असेल तर तुम्ही इथे शोल्डर पट्टीसाठी तुम्ही 1/2 इंच मायनस करू शकता. ठीक आहे, आता 38 इंच छाती आहे, 5.25 इंच मुंडा घेतो. तर मी इथे ही लाईन आखून घेतलेली आहे 5.25 इंचावरती. त्यानंतर आता आपली छाती, तर छातीचा चौथा भाग, जसं की इथे 38 चा चौथा भाग 9.5 इंच येतो, तर 9.5 इंचावर एक मार्किंग केलं आणि त्यापुढे स्टिचिंग मार्जिन आपल्याला ऍड करायचं आहे. तर मी 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन नेहमी घेते, तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे घेऊ शकता. ही झाली छातीची लाईन. आता इथे कंबर टाकायची आहे, तर या केसमध्ये कंबर जी आहे ती 34 इंच आहे, तर मी कंबरेचा चौथा भाग 8.5 इंच, त्यापुढे 1 इंच टक्ससाठी आणि त्यापुढे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन, अशा प्रकारे मी कंबरेचा पार्टसुद्धा मार्किंग केलेलं आहे. आता इथे फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन जोडून घेते, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपली मार्जिन लाईन आणि फिटिंग लाईन कोणती आहे. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, बॅक साईडच्या आर्म होलचं मार्किंग करायचंय. तर त्यासाठी या कॉर्नरपासून आपण 2.25 इंचावर एक मार्किंग करणार आहोत मागच्या मुंड्याच्या आकारासाठी, आणि त्यानंतर याच कॉर्नरपासून आपण 1/2 इंचावर दुसरं मार्किंग करणार आहोत पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी. ठीक आहे, आता मागच्या मुंड्याचा आकार जर तुम्ही नवीन शिकत असाल तर त्यासाठी तुम्हाला कशी प्रॅक्टिस करायची आहे, तर हा जो आर्महोलची उंचीसाठी आपण लाईन ड्रॉ केलेली आहे त्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. मध्य काढल्यानंतर अशा प्रकारे ह्या मध्यापासूनच सुरुवात करायची मागच्या मुंड्याचा आकार द्यायला, आणि अशा प्रकारे हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे. ठीक आहे, आपण जेवढं 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे त्या 1.5 इंच मार्जिन मध्येच फक्त 1/2 इंच खाली यायचं आहे, तर हे ऑप्शनल आहे. त्यानंतर आता पुढच्या मुंड्याचा आकार, तर पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी आपण इथे मध्यावरती जी लाईन ड्रॉ केलेली होती, मध्य जो काढला होता आर्महोलचा, त्यामध्ये साधारणतः 1 रेषा, म्हणजे ही जी टेपची 1 रेषा येते ना आपली, एवढं अंतर जे आहे तेवढं आपल्याला आतमध्ये यायचंय आणि पुढच्या मुंड्याचा आकार द्यायला सुरुवात करायची. ह्याचं कारण आहे की पुढच्या मुंड्याला अशा प्रकारे आकार दिल्यानंतर फ्रंट साईडला बऱ्याचदा झोळ येतो, तो येत नाही. अशा प्रकारे पुढच्या मुंड्याचा सुद्धा आकार झालेला आहे. ब्लाऊजचा पुढचा गळा जो आहे, फ्रंट नेक जो आहे 6 इंच, तर त्यासाठी मी 1/2 इंच स्टिचिंग मार्जिन आपल्या शोल्डर मध्ये जातं, त्यामुळे मी 6.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि बॉटम साईडला 2.5 इंचावरती गळा रुंदी घेतलेली, तुम्ही 3 पर्यंत घेऊ शकता, ऑप्शनल आहे.
आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे 2.5 आणि हा 2.5 एक इंचावरती मार्क करून अशा प्रकारे गळ्याचा आकार शेप द्यायचा आहे. प्रिन्सेस कटसाठी आता इथे ड्राफ्टिंग करायचं आहे. तर ते कसं, तर सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला, हुकलूक पट्टीच्या बाजूने 3.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे मध्यावर अंदाजे. ठीक आहे, हे असे मी मार्किंग केलेलं आहे. खालच्या बाजूने मी 4.5 इंचावर मार्किंग करणार आहे. ठीक आहे, 4.5 इंचावर मार्किंग केल्यानंतर ही एक व्यवस्थित प्रॉपर लाईन आखून घेते. खूप साऱ्या कॉम्प्लिकेशन्समध्ये आपण जात नाही, खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी हे तुम्हाला कटिंग दाखवते. आता हा मी इथून हा असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे, जसं की 4.5 आणि 3.5 इंचाचा. त्यानंतर फिटिंगच्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि हेच मार्किंग पुन्हा 1.5 इंचावरती करायचं आहे. त्यानंतर प्रिन्सेस कटचा असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, हा आकार झाल्यानंतर हाच आकार अशा प्रकारे आपल्याला इथे घ्यायचा आहे. एकदम हलक्या हाताने फिरवायचं आहे. अशा पद्धतीने जर का तुम्ही आकार दिला तर प्रिन्सेस कटमध्ये जो ब्लाऊज आहे त्यामध्ये कप्स खूप छान येतात आणि फिटिंगला सुद्धा ब्लाऊज खूप सुंदर बसतो. हा आकार देऊन झाल्यानंतर आर्महोलच्या बाजूला 2.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे. दोन्ही साईडला इथे आर्महोलच्या बाजूने दोन्ही साईडला 1/2 इंचाचा असा एक आपल्याला टक्स घ्यायचा आहे. आता इथे आपलं 1/2 इंच मार्जिन जाणार आहे, त्यामुळे मी इथे 1/2 इंच वाढवलेलं आहे आर्महोलच्या बाजूला. ही गोष्ट अजिबात विसरायची नाहीये. त्यानंतर हा 1.5 इंचाचा आपला टक्स जाणार आहे, त्यामुळे मी इथे सुद्धा 1.5 इंच वाढवलेलं आहे आणि हे मार्जिन आपल्याला एवढं वाढवून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता हे ड्राफ्टिंग आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता हे कटिंग करायचं, तर कटिंग कसं करायचं, तर सगळ्यात आधी बॅक आर्म होल आणि विथ मार्जिन हे पूर्णपणे कट करून घ्यायचं आहे. आता हे कट झाल्यानंतर हा फ्रंट पार्ट आहे, तर फ्रंट पार्ट मध्ये 1.5 इंच आणि 1/2 इंच आपण जेवढं वाढवलेलं आहे ते फ्रंट साइडला फोल्ड करून घ्यायचं. या पार्ट मध्ये फोल्ड करून घ्यायचंय. ठीक आहे, आणि आता हे आपण डबल फोल्डेड जी साईड आहे ती मधल्या बाजूने कट करून घ्यायची. ही पुन्हा मी आहे अशी समोरासमोर ठेवते. कट केल्यामुळे तुम्हाला लक्षात आलं की हा फ्रंट पार्ट आहे आणि हा खालचा जो आहे तो बॅक पार्ट आहे. तर आपल्याला बॅक पार्ट मध्ये हे कोणतंही एक्स्ट्रा मार्जिन नको आहे, त्यामुळे मी बॅक पार्ट मधून हे ते कट करून टाकणार आहे. एक्स्ट्रा जे मार्किंग केलं होतं ते कट करून टाकणार आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता हे फक्त फ्रंट मध्ये 1.5 आणि 1/2 इंच आपलं एक्स्ट्रा आहे, बॅक पार्ट मध्ये अजिबात एक्स्ट्रा नाहीये. तर हा आपला बॅक पार्ट पूर्णपणे तयार आहे. तर आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, बॅक पार्ट मध्ये आपल्याला फक्त 1 इंच एक्स्ट्रा हवा असतो, तर आपण स्टार्टिंगलाच 1.5 इंच यामध्ये एक्स्ट्रा घेतलेलं आहे. ठीक आहे, तर मग बॅक पार्ट मधून मी 1/2 इंच मायनस करणार आहे. ठीक आहे, कारण आपण ऍट ए टाइम कट करत होतो, त्यामुळे मी 1.5 इंच आधी एक्स्ट्रा घेतलं आणि नंतर ह्याच्यातून 1/2 इंच मायनस करणार आहे. तर मी इथे फोल्ड केलेलं आहे, तुम्ही डायरेक्ट पेपर वरती कट करून टाकू शकता. म्हणजे हा आपला बॅक पार्ट जो आहे तो पूर्णपणे कापडावरती कटिंग करण्यासाठी रेडी झालेला आहे. यामध्ये तुम्हाला कुठलेही एक्स्ट्रा मार्जिन वाढवायचे नाही आहेत, फक्त हा 1.5 इंचामधला 1/2 इंच कट करायचा आहे. बॅक पार्टला फक्त आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा स्टिचिंग मार्जिन हवा असतो. तर हा आपला ऍज इट इज आपल्याला कापडावर ठेवून कट करायचा आहे बॅक पार्ट. तर हा मी बाजूला ठेवून देते. आता आपण फ्रंट पार्ट मध्ये काय काय चेंजेस करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी फ्रंट आर्म होल मी इथे कट करून घेते. जसं आपण ड्रॉ केलेलं आहे जसं तसाच आपल्याला आर्म होल कट करून घ्यायचा आहे. हे झाल्यानंतर पुढचा गळा
तर आता मला तुम्हाला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की हा जो आपण 1.5 इंचाचा जो टक्स घेतलेला आहे हा टक्स तुम्ही ब्लाऊजची 6 इंचापर्यंत छाती फुल बस साईज आणि कमरेमध्ये 6 इंचापर्यंत डिफरन्स असेल तर तुम्ही 1.5 इंच घ्यायचा आहे. तोच डिफरन्स जर का 6 इंचाच्या पुढे असेल तर यामध्ये तुम्ही 2 इंच हा टक्स वाढवायचा आहे जेणेकरून कप साईज व्यवस्थित येईल आणि कमरेमध्ये ब्लाऊज उचलला जाणार नाही. तर ही टिप नेहमी लक्षात ठेवा तुम्ही. तर आता हे फ्रंट पार्टचं आपलं कटिंग झालेलं आहे पूर्णपणे, ठीक आहे. आणि ह्या प्रिन्सेस कटमध्ये तुम्हाला कापडावरती कटिंग करताना फक्त इथे आपण कुठलंही स्टिचिंग मार्जिन घेतलेलं नाहीये, त्यामुळे फक्त हा जो आपण कर्व जो जॉईन करणार आहोत यामध्ये तुम्हाला फक्त स्टिचिंग मार्जिन जेवढं तुम्ही स्टिचिंगमध्ये घेणार आहात ते जोडण्यासाठी फक्त इथे स्टिचिंग मार्जिन वाढवायचं आहे, ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला आपण फ्रंटमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला होता, ठीक आहे. तर बॅकमधून आपण 1/2 इंच मायनस केलेला आहे पण फ्रंटमध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा का लागतो तर ते मी इथे सांगते. तर ह्या टक्स पासून आपल्याला फिटिंगच्या बाजूला 1/2 इंच वरती घ्यायचं आहे आणि हुकलूक पट्टीच्या बाजूला सुद्धा 1/2 इंच वरती घ्यायचं आहे आणि फक्त आपला जो टक्स आहे त्या टक्स मध्येच आपल्याला फक्त 1/2 इंच एक्स्ट्रा हवंय. तर हे असे क्रॉस लाईन आखून हे 1/2 इंचाचं कट करून घ्यायचं आहे जेणेकरून बॅक आणि फ्रंट आपला कमी जास्त होणार नाहीये. तर हे कारण आहे त्याचं. तर ह्या साईडला अशा प्रकारे बघू शकता तुम्ही बॅक आणि फ्रंट कमी जास्त होणार नाही आपला. तर अशा प्रकारे हे सुद्धा आपलं फ्रंटचं कटिंग झालेलं आहे. आता मी स्लीव्हचं कटिंग तुम्हाला दाखवते. तर स्लीव्हसाठी सुद्धा डबल फोल्डेड पेपर आहे हा, ठीक आहे. ओपन बाजू ऑपोजिटला, बंद बाजू माझ्याकडे. स्लीव्हची उंची जी आहे ती 4 इंच आहे तर अस्तरची स्लीव्ह आहे त्यामुळे मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलो आहे. आता या इथे 38 छाती आहे. 38 छातीचा 1/4 भाग 9.5 इंच, ठीक आहे. तर मग 9.5 मधून आपल्याला नेहमीप्रमाणे 1/2 इंच मायनस करायचा आहे बाही रुंदीसाठी. तर मी 9 इंचावर मार्किंग करून हा बॉक्स तयार करून घेते, ठीक आहे. हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर ही ओपन बाजू आहे या साईडची, या साईडची बंद बाजू. तर ओपन बाजूने आपल्याला 2.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे. ह्या बाजूला शोल्डर जोडलं जाणार आहे आणि ह्या बाजूला आपला दंडघेर आपल्याला टाकायचा आहे. तर या इथे दंडघेर जो आहे तो 6 इंच आहे, त्यामध्ये मी 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन घेणार आहे, ठीक आहे. हे झाल्यानंतर आपण इथे गळा मुंडा खोली जी घेतलेली आहे 2.5 इंच तिथून आपल्याला शोल्डर कडे एक क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे आणि ह्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. तर 9.5 इंच येत आहे, याचा मध्य काढून घेतला. त्यानंतर स्टिचिंग मार्जिन आपण जेवढं घेतलेलं आहे. आता बऱ्याच जणींचे इथे कंप्लेंट आहेत की फ्रंट साईडला स्लीव्ह कमी पडते, तर त्याचे मी तुम्हाला गोष्टी सांगते. तर इथे इथून मी 1.5 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे जे की स्टिचिंग मार्जिन राहणार आहे आपलं. आणि हा जो मध्य काढलेला आहे या क्रॉस लाईनचा त्याला असं मार्किंग करायचं आहे की ज्या दोन्हीतलं अंतर, जे दोन्हीतलं अंतर 1.5 इंच यायला हवंय अशा प्रकारे. शोल्डरच्या बाजूने 1 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि अशा प्रकारे मागच्या मुंड्याचा आकार द्यायला सुरुवात करायची आहे. आणि हा फ्रंट मुंड्याचा, पुढच्या मुंड्याचा आकार. आता स्लीव्ह मी कट करून घेते. तर कट करताना आधी मागच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा, त्यानंतर स्लीव्ह ओपन करायची आहे आणि त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा. अशा प्रकारे शेप यायलाच हवाय. अदरवाईज असा जर शेप नाही आला तर तुमच्या मुंड्यामध्ये मागच्या किंवा पुढच्या साईडला कुठेतरी घोळ येऊ शकतो, कुठेतरी 1/2 इंच कमी जास्त झाल्यानंतर. त्यानंतर आता आपल्याला ही स्लीव्ह आपली आपण जी कटिंग केलेलं आहे त्याला अटॅच होती की नाही हे बघण्यासाठी आपल्याला काय करायचंय. तर शोल्डरला 1/2 इंच मार्जिन जाणार आहे, त्यानंतर इकडे 1.5 इंच मार्जिन जाणार आहे. त्याच्या प्रकारे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे हा आर्महोल आपल्याला मोजून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या. तर हा येतोय 8 इंच, ठीक आहे. आणि तोच आर्महोल तशाच प्रकारे मी स्लीव्हचा आर्महोल सुद्धा मोजून घेणार आहे मागच्या साईडचा.
तर तो सुद्धा तुम्ही बघू शकता 8 इंच भरतोय. पुढच्या बाजूचा पण तेवढाच भरला पाहिजे. आता हा फ्रंट साइडचा अशा प्रकारे, म्हणजे ही जी आपण कट केलेली स्लीव्ज आहे ती परफेक्ट या ब्लाउजला व्यवस्थित अटॅच होणार आहे. तर आता बॅक नेक कसा कट करायचा ते बघणार आहोत. तर जेवढी गळा रुंदी आपण घेतलेली आहे ती गळा रुंदी शोल्डरला, त्यानंतर या ब्लाउजचा बॅक नेक जो आहे तो 9 इंच आहे. तर मी 9.5 इंचावर मार्किंग केलंय, कारण शोल्डरला आपल्याला 1/2 इंच स्टिचिंग मार्जिन जातं. त्यानंतर इथे सुद्धा जसं की मी फ्रंट नेकमध्ये तुम्हाला सांगितलं, 2.5 इंचापासून 3 इंचापर्यंत तुम्ही हा नेक वाढवू शकता. तर मी हा 3.25 इंचावरती घेतलेला आहे आणि मार्क केलेला आहे, आणि त्यानंतर हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर यानंतर अशा प्रकारे हा बॉक्स तयार केल्यानंतर तुम्ही हवा तो शेप यामध्ये देऊ शकता. तर मी हा गोलाकार शेप देऊन घेते अशा पद्धतीने. हे झाल्यानंतर टक्स किती घ्यायचा, तर मध्यापासून 4 इंचावरती आणि फुल लेंथला सुद्धा 4 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. तर आता हे, तर जेवढं आपण स्टिचिंग मार्जिन यामध्ये घेतलेलं आहे तेवढं स्टिचिंग मार्जिन आपल्याला या टक्समध्ये जाऊ द्यायचं आहे. म्हणजे 1 इंच जर का मी इथे वाढवलंय तर मी दोन्ही बाजूला 1/2 इंच स्टिचिंग मार्जिन जाऊ देणार आहे. तर अशा प्रकारे हा झाला बॅक. त्यानंतर हा फ्रंट, बॅकमध्ये कुठलंही स्टिचिंग मार्जिन वाढवायचं नाहीये. त्यानंतर हे फ्रंट, फ्रंटमध्ये तुम्हाला कुठे स्टिचिंग मार्जिन वाढवायचं आहे तर ते फक्त जेवढं आपण हा प्रिन्सेस कटचा जो हा कर्व आहे त्या कर्वला जोडण्यासाठी जेवढं एक्स्ट्रा स्टिचिंग मार्जिन तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्ही यामध्ये ॲड करायचं आहे. याचा स्टिचिंगचा पार्ट मी लवकरच तुमच्याशी शेअर करेल, म्हणजे कापडावरती कटिंग कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला कळून जाईल. त्यानंतर हा जो आहे ती स्लीव्ह, स्लीव्समध्ये सुद्धा कुठलंही एक्स्ट्रा मार्जिन तुम्हाला वाढवायचं नाही आहे. तर अशा प्रकारे आपला हा प्रिन्सेस कट ब्लाउजचा पेपर कटिंग पूर्णपणे रेडी आहे. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा, आणि आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा, आणि फ्युचरमध्ये माझ्या येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी घंटीचं बटनसुद्धा प्रेस करा. चला तर मग, आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. लवकरच पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत.